टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडीचा स्फोट होऊन आतमधील पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती यूएस एस कोस्ट गार्डनं दिली आहे टायटॅनिक जहाजाचे अवशेष असलेल्या परिसरातच या पाणबुडीचे अवशेष आढळून आलेत पाणबुडी बेपत्ता झाल्यानंतर त्याची जगभरात सर्वत्र चर्चा सुरू झाली होती त्यातही या पाणबुडीमध्ये बसलेल्या व्यक्तींची नावं पाहिल्यानंतर या प्रकरणाला मोठं वलय प्राप्त झाल्याचं दिसून येत या पाणबुडीत स्वार झालेल्या पाच प्रवाशांमध्ये पाकिस्तानी वंशाचे अब्जादिश उद्योजक शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद अब्जादिश व्यावसायिक हॅमिश हार्डिंग फ्रेंच एक्सप्लोरर पॉल ऑनरी नार्जेलेट तसंच या टूरचं व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीचे प्रमुख स्टॉकटन रश यांचाही समावेश होता पण या पाचही जणांचे मृतदेह हो अद्याप सापडलेले नाही शिवाय तिथली बिकट परिस्थिती आणि प्रतिकूल वातावरण पाहता ते सापडण्याची शक्यताही नाही असं म्हटलं जाते हे पाचही जण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील दिग्गज आणि प्रतिष्ठित म्हणून ओळखले जातात यापैकी कुणी मोठा उद्योगपती होतं तर कुणी जगभ्रमंती करणारं एक्सप्लोरर होत त्यामुळे हे पाच जण कोण आहेत तसंच जीव घेणाऱ्या पानबुडीचा स्फोट नेमका कसा झाला ते जाणून घेऊया नमस्कार मी प्राजक्ता परब आणि तुम्ही पाहताय माय महानगर स्टॉकटन रश एकसष्ट वर्षीय स्टॉकटन रश हे ओशियन गेट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते ते प्रवास करत असलेली पाणबुडीची टायटॉनिक टूर ही ओशियन गेट कंपनीकडूनच आयोजित करण्यात येते स्टॉक्टन हे एक अनुभवी इंजिनियर होते त्यांनी काही वर्षांपूर्वी एका प्रायोगिक विमानाचंही डिझाईन तयार केलं होतं तसंच इतर पाणबुड्या बनवण्याचा अनुभवही त्यांना होता हॅमिश हार्डिंग अठ्ठावन्न वर्षीय हॅमिश हार्डिंग हे युकेमधील एक मोठे उद्योजक मानले जातात ते दुबईमध्ये अक्षन एव्हिएशन नामक एक कंपनी चालवतात या माध्यमातून ते विविध ठिकाणांना भेट देत असतात हॅमिश यांनी दक्षिण ध्रुवाला अनेक वेळा भेट दिली आहे अंतराळवीर बज एल्ड्रिंग यांच्यासोबत त्यांनी दोन हजार बावीस मध्ये एकदा हा प्रवास केला होता हॅमिश हार्डिंग यांच्या नावे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचीही नोंद आहे यामध्ये त्यांनी मरियाना गर्ता परिसरात डुबकी घेऊन पाण्याखाली सर्वाधिक वेळ डाईव्ह करण्याचा विक्रम नोंदवला होता गेल्या आठवड्यातही पाणबुडी टूरवर जाण्यापूर्वी हॅमिश हार्डिंग यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती ते म्हणाले पाणबुडीची ही मोहीम दोन हजार तेवीस मधली पहिली आणि कदाचित शेवटची असू शकेल कारण न्यू फाउंडलँड मध्ये वातावरण खूप खराब आहे प्रचंड थंडी पडलेली असल्यामुळे होईल की नाही याची शक्यता नाही असं त्यांनी म्हटलं होतं शहजादा दाऊद आणि सुलेमान दाऊद शहजादा दाऊद हे पाकिस्तानातील एक प्रतिष्ठित उद्योजक कुटुंबातील सदस्य आहेत ते ब्रिटनमध्ये प्रिन्स ट्रस्ट चॅरिटी बोर्डाचे सदस्यही आहेत पाणबुडीमध्ये मध्ये शहजादा पा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद दोघेही स्वार होते दाऊद अठ्ठेचाळीस वर्षांचे आहेत आणि त्यांचा मुलगा एकोणीस वर्षाचा आहे पाकिस्तानी वंशाचे असलेले शहजादा दाऊद सध्या ब्रिटनमध्ये राहतात त्यांचं कुटुंब ब्रिटनच्या सरे भागात राहतं दाऊद परिवार हा पाकिस्तानातील धनाढ्य कुटुंबांपैकी एक आहे पण ब्रिटनशी त्यांचं नातं जवळच आहे शहजादा दाऊद हे अग्रो कॉर्पोरेशन कंपनीचे व्हाईस चेअरमॅन आहेत ही कंपनी खते अन्नधान्य आणि ऊर्जा क्षेत्रात काम करते प्रिन्स दाऊद ची वर्षीय बहीण अजमेह दाऊद हिने माध्यमांशी बोलताना सांगितलं की खरं तर सुलेमान खूप घाबरला होता पण फादर्स डे विकेंडला वडिलांसोबतचं नातं घट्ट करण्यासाठी तो या ट्रिपवर गेला आणि या दोघांचाही मृत्यू ओढावला पॉल हेनरी नार्गिओलेट फ्रेंच नेव्हीमध्ये डायव्हर म्हणून कधी काळी कामास असलेले पॉल हे सुद्धा पाणबुडीत स्वार होते टायटॅनिक या टोपण नावाने ते प्रसिद्ध होते इतर कोणत्याही एक्सप्लोररपेक्षा जास्त काळ टायटॅनिकच्या अवशेषांची पाहणी त्यांनीच केली होती असं म्हटलं जातं टायटॅनिकचे अवशेष पाहण्याचे पहिले प्रयत्न झाले तेव्हा म्हणजेच एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्येही ते या मोहिमेत सहभागी होते टायटॅनिकच्या अवशेषांनंतर संशोधन करणाऱ्या कंपनीचे ते संचालक होते आता वळूया महत्त्वाच्या मुद्द्याकडे टायटन पानबुडीचा स्फोट होण्यामागची काय कारणं असू शकतात ते पाहूया अटलांटिक महासागरात ज्या ठिकाणी टायटॅनिक जहाज बुडालं त्याच्या अवतीभोवतीचं क्षेत्र अत्यंत धोकादायक मानलं जातं याचं पहिलं कारण म्हणजे तिथे गडद अंधार आहे टायटॅनिक जहाज अटलांटिक महासागरात सुमारे चार किलोमीटर खोल बुडालं होतं या भागाला मिड झोन म्हणतात या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचत नाही पाणबुडीचा प्रकाश काही मीटर अंतरापर्यंतच जातो त्यामुळे लक्ष विचलित होणं खूप सोपं आहे टायटॅनिक तज्ज्ञ टीम मॅटलिन सांगतात की इथे घनदाट अंधार आहे आणि पाणीही प्रचंड थंड आहे समुद्राच्या पृष्ठभागावर चिखल असून तो सातत्यानं हलतोय तसंच आपण नेमकं कुठे आहोत हे समजण्यासाठी आपल्याकडे केवळ सोनार सिस्टम असते इथं तर रडार देखील काम करत नाही अटलांटिक महासागराचा हा भाग धोकादायक असण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्याची खोली समुद्राच्या पृष्ठभागावरील दाबाच्या तुलनेत तीनशे नव्वद पट जास्त दाब समुद्राच्या खोलीवर असतो त्यामुळे इतक्या खोलात जायचं असेल तर पाणबुडीच्या भिंती खूप जाड असाव्यात तिसरं कारण म्हणजे येथील पाण्याचा प्रवाह वारा आणि लाटांमुळे इथे जोरदार प्रवाह तयार होतो शिवाय पाण्याच्या घनतेतही फरक पडतो यामुळे समुद्राच्या पृष्ठभागावर पडलेल्या सामानाची जागा सुद्धा बदलते टीम मॅटलिन सांगतात हे काहीस सा मून शॉट सारखं जसं की अंतराळवीर अंतराळात जातात त्याप्रमाणे म्हणता येईल स्फोट नेमका कसा झाला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही परंतु तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे पाणबुडीच्या बाहेरचा एखादा भाग कमकुवत झाला असेल तर पाण्याच्या दबावामुळे असा मोठा स्फोट होऊ शकतो समुद्रात प्रत्येक दहा मीटरच्या खोलीनंतर पाण्याचा दबाव वाढत जातो आणि त्यामुळे तीन हजार खोलीवर गेलेल्या टायटन पाणबुडीभोवती पाण्याचा दबाव हा समुद्राच्या पृष्ठभागापेक्षा तीनशे पट अधिक होता तसंच या भागातील पाण्याचं तापमान हे चार अंश सेल्सिअस इतकं होतं त्यामुळे पाणी खूपच थंड होतं आणि या सर्व कारणांमुळे पाणबुडीचा स्फोट झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या माय महानगर डॉट कॉमला नक्की भेट द्या आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका